शिंदे फडणवीस सरकारनं आज काही महत्वाचे निर्णय घेतले महाविकास आघाडी सरकारनं रद्द केलेले निर्णय बदलून नव्या सरकारनं पुन्हा जुने निर्णय कायम ठेवलेत त्यानुसार आता सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार आहे बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्यात आलाय तर आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास भोगलेल्या व्यक्तींना निवृत्ती वेतन मिळणार आहे त्यामुळं आजची मंत्रिमंडळ बैठक राज्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरली शिंदे फडणवीस सरकारनं आज इंधनावरील करात कपात केली त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा मिळालाय याशिवाय आणखी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या नव्या निर्णयाची प्रसार माध्यमांना माहिती दिली दोन हजार अठरामध्ये तत्कालीन युती सरकारनं नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता मात्र दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय बदलला होता आज पुन्हा शिंदे फडणवीस सरकारनं जुना निर्णय कायम केलाय त्यामुळे पुन्हा एकदा लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सरपंच असणार आहेत याशिवाय झालेले निर्णय असे आहेत स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवलं जाणार आहे केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियानाचा दुसरा टप्पा राबवणार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करून अध्यक्ष उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यापर्यंत वाढवणार बाजार समितीमधील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळणार आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास भोगलेल्या व्यक्तींचा यथोचित गौरव करून त्यांच्यासाठी पेन्शन योजना सुरू करणार राज्य सरकारच्या या निर्णयांची तातडीनं अंमलबजावणी होणार आहे